नमस्कार, मी पारदा अजित पवार, व्यासपीठावर बसलेले आदरणीय प्रधान साहेब, श्री शेकापचे श्री जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री जयंत पाटील साहेब, श्री अजितदादा पवार, श्री बालराम पाटील साहेब, दिलीप बळसे पाटील साहेब, इथं जमलेले पत्रकार मित्रांनो आणि जमलेले सर्व सदस्य कार्यकर्ते आणि पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते, यांना सर्वांना माझा नमस्कार. आज माझं पहिलं भाषण आहे, म्हणते पण साहेबांसमोर आणि दादांसमोर, त्याच्यामुळे काही चुकामुका झाले तर मला सांभाळून घ्या. आपला देश कुठे चालला आहे आपल्या सर्वांना दिसते. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, हे असंख्य प्रॉब्लेम्स ह्या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत. ह्या सरकारने भारताला कठीण पोझिशनमध्ये ठेवले, अडचणीत आणले. आपलं जेव्हा सरकार होतं, तेव्हा UPA सरकारने जेवढे पण कामं केलेत, जेवढे पण विकास केलेत, ह्या सरकारांनी तसे काहीच कामं नाही केले. हे सरकार फक्त डिजिटल सरकार आहे, फक्त स्वप्न दाखवलेलं सरकार आहे. मला असं वाटतंय की आपल्या सरकारने जे काही कामं केलेत, विकास केले, ते आपण लोकांसमोर नीट मांडलं पाहिजे. आपलं मार्केटिंग, आपलं काम लोकांपुढे पोचलेलं पाहिजे. आपण काम करतो, विकास करतो. आज पक्षाने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, ते मी ते सगळं पूर्ण प्रयत्न करायचा प्रयत्न करेल. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे पण काय तुम्ही जबाबदारी दिली आहे, ती मी बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखं करायचा प्रयत्न करेल. करताना माझ्या पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचा, दादांचा आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सपोर्ट असेल, त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका करू. आज पूर्ण महाराष्ट्रानी जेवढं पण प्रेम आमच्या परिवाराला दिलंय, कुटुंबाला दिलंय, पक्षाला दिलंय, तेवढंच प्रेम मला पण द्या, विश्वास टाका आणि तेवढं चांगलं काम मी करायचा प्रयत्न करेल. नवीन आहे पण नक्कीच साहेबांसारखं आणि दादांसारखं दाखवील करून. मी माझं भाषण इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पारजी.